नमस्कार, माझं नाव आहे गौरी. माझ्याकडे 3 विद्यार्थी आहेत. आता या 3ही विद्यार्थ्यांची मॉर्निंग पासून तर नाईट पर्यंत, म्हणजेच काय दिवस ते रात्र, याच्यामधली दिनचर्या कशी आहे, दिवसा ते काय करतात आणि रात्री ते काय करतात, दिवसापासून रात्रीपर्यंत आपल्या दिवसभरात कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला समोरे जावे लागतात किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करतो ह्याच्याबद्दल बघूया. तर तुझं नाव सांग. धनश्री. अच्छा, तू दिवसभरात काय करते, दिवसा काय करते, संध्याकाळी काय करते, रात्री काय करते, सांगशील मला थोडं सांग. मी सकाळी उठल्यानंतर दात घासते, आंघोळ करते, परत मी शाळेचं आवरते, परत मी व्हॅनला जाते खाली, काका आले की मग आम्ही जातो, मग इकडे आले की आमचा एक्स्ट्रा एक त्रास होतो, मग त्याच्यानंतर सर घेतात आमचा तास, मग नंतर आम्ही अभ्यास करतो जरा वेळ, मग नंतर मधली सुट्टीत आम्ही जातो, मग परत आम्ही अभ्यास करतो आणि मग शाळा सुटल्या की आम्ही घरी जातो. घरी गेल्या शाळा किती वाजता सुटते तुझी? 5:30. बघ, आता 5:30 पर्यंतचा आता दिवस मावळतो कधी? 6 पर्यंत. म्हणजे सकाळी तू एवढे सगळे काम करते आणि संध्याकाळी काय करते तू घरी गेल्यावर? संध्याकाळी जरा वेळ घरी फ्रेश होते, मग कपडे बिपडे काढते, मग फ्रेश होते, फ्रेश झाल्यानंतर मग जरा वेळ 5 मिनिट खेळते, मग नंतर अभ्यास करते. अच्छा, म्हणजे संध्याकाळी तू घरी गेल्यावर अभ्यास करते. अच्छा, म्हणजे रात्री अशी तुझी दिनचर्या आहे सकाळ ते रात्रीपर्यंत. आता आपण दुसऱ्या बद्दल जाणून घेऊया. तुझं नाव काय बेटा? स्वरा. तू तुझ्या बद्दल सांग, तू सकाळी काय करते आणि संध्याकाळी काय करते? मी सकाळी उठते, उठल्यानंतर मी सगळं शाळेत आवरते, मग मी 11 वाजता शाळेत येते, आमचा एक्स्ट्रा तास असतो तो मी घेते, मग नंतर सर येतात, ते सर येतात, आम्ही सरांचा तास करतो, मग आम्ही दुपारी शाळेतच 3 वाजता आम्ही जेवतो, मग जेवल्यानंतर आम्ही परत एकदा अभ्यास करतो, मग 5 वाजता आम्ही 5:30 वाजता घरी जातो आणि मग घरी गेलो मी थोडी अभ्यास करते, अभ्यास झाल्यावर काहीतरी 5 नंतर करून वाचते, वाचून झाल्यावर मग मी खेळते आणि संध्याकाळी घेऊन घेते. अच्छा बघा, आता स्वराने किती वाजता कोणते काम करते ह्याच्याबद्दल सांगितलं. आता आपण याला विचारूया, तुझं नाव काय बेटा? रत्नेश. तुझ्या बद्दल सांग. मी सकाळी 7 वाजता उठतो, नंतर मग थोड्या वेळ मोबाईल बघतो आणि मग नंतर जेवतो, मग शाळेचा आवडतो, शाळेत येऊन क्लासचा अभ्यास करतो, टीचर आमचा क्लास घेतात, मग परिपाठ झाला की आमचे सर तास घेतात, मधल्या सुट्टीत आम्ही जेवतो आणि नंतर आमची 6 वाजता शाळा सुटते, मग आम्ही घरी गेल्यावर थोडा वेळ अभ्यास करतो आणि नंतर थोडा वेळ खेळतो आणि जेवून झोपतो. किती वाजता झोपतो तू? आम्ही मम्मी 9 वाजता झोपते, आम्ही अभ्यास करून 11 वाजता. बघा, हे सगळे मुलं सकाळी 7 ते 11 हा पर्यंत काय करतात हे त्यांनी सांगितलंय. बघा, दिवसभरात सकाळ ते रात्रीपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी करत असतो, म्हणजेच काय डे आणि नाईट मध्ये आपल्या लाईफ मध्ये खूप सगळे चेंजेस येत असतात. तर या सगळ्यांनी आपल्याबद्दल सांगितलं, असंच तुम्ही तुमच्या बहीण तुमच्याबद्दल लिहा. धन्यवाद.